एकेकाळी 10 ते 20 संयुक्त कुटुंबांचं प्रतीक म्हणून ओळख असलेली वाडा संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेकडो वर्षांचा इतिहास जिवंत ठेवणाऱ्या वाडा संस्कृतीचं जतन होण्याची गरज असल्याचं मत इतिहासकार व्यक्त करतायत. हा आहे जळगावातला प्रसिद्ध चौधरी वाडा. जीवनाचं गमक सांगणाऱ्या अनेक अजरामर काव्यरचना प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी याच वाड्यात रचल्या. या वाड्यात बहिणाबाईंची तिसरी पिढी वास्तव्य करते. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कुटुंब या वाड्यातून गेली, मात्र आजही बहिणाबाईंचं कुटुंब ही वाडा संस्कृती जपून आहे. तर दुसरीकडे काळाच्या ओघात हा वाडा नामशेष होणार की काय अशी भीतीही व्यक्त होते. आयुष्य सगळं या घरातच गेल्या. बहिणाबाईचा मृत्यू पण इथेच झाला. हा वाडा पूर्वीचा जुना वाडा आहे. बहिणाबाई या वाड्याच वावरल्या. 100 वर्षापूर्वीच आहे. सर्व कुटुंब जे होतं 8-20 कुटुंब ते एकत्र राहायचे एका घरामध्ये. आणि मग जसं जसं फॅमिली वाढत गेली तसं तसे लोक बाहेर राहायला गेलेले. वाडा म्हणजे श्रीमंती, संयुक्त कुटुंबाचं प्रतीक असं भारतीय संस्कृतीचं खास वैशिष्ट्य मानलं जात असे. राज्यात प्रत्येक गावात असे वाडे पाहायला मिळतात, मात्र सांस्कृतिक ठेवा असलेले वाडे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं ते सरकारकडून जतन केले गेले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होते. संयुक्त कुटुंबाची आता गरज राहिलेली नाही म्हणून वाडे नष्ट होत गेले, दुर्लक्षित होत गेले, ते पडत गेले, त्याची निगा राखली गेली नाही. पूर्वजांनी त्या काळी बांधलेला वाडा हा बांधकामाचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. शहरी आणि सिमेंटच्या जंगलात वावरणारे मात्र वाडे पाडून इमले बांधण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी सरकारने या वाड्याचं जतन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर ते नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतील. विकास भदाने, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.